सेतु अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 8वी विषय सामाजिक शास्त्र भूगोल पूर्वचाचनी उत्तरे प्रश्न एक गाडलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा एक हवा उंच गेल्यावर रिकामी जागा होते पर्याय दाट विरळ उष्ण उत्तर आहे विरळ प्रश्न दोन पृथ्वीचा आस कललेला नसता तर रिकामी जागा पर्याय पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्त यांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते पृथ्वी स्वतः सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती उत्तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्त यांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते प्रश्न दोन पुढील तक्ता पूर्ण करा अक्षवृत्ते व रेखावृत्ते अक्षवृत्ते एक अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात दोन प्रत्येक अक्षवृत्ताचे माप सारखे नसते तीन लगतच्या दोन अक्षवृत्तामध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते चार सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात रेखावृत्ते रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखेच असते तीन लगतच्या दोन रेखावृत्तामध्ये सर्व ठिकाणी सारखे अंतर नसते चार सर्व रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात प्रश्न तीन साखळी पूर्ण करा जलचक्र ढग संघनन वाफ बाष्पीभवन पाणी पर्जन्य थंड संद्रीभवन प्रश्न चार खालील नकाशाचे निरीक्षण करा व त्यासाठी योग्य सूची तयार करा रेल्वे मार्ग सूची तयार केली आहे रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्ग मार्ग जलमार्ग प्रश्न पाच भौगोलिक कारणे लिहा मौसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात उत्तर मौसमी प्रदेशात पर्जन्य व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते म्हणून मौसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात दोन ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो उत्तर दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान 0° सेल्सिअस पेक्षाही कमी असते त्यामुळे येथील हवा थंड असते परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेचा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात प्रश्न तीन पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो उत्तर शेतीला पशुपालन व्यवसाय पूरक ठरतो कारण वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यांच्यापासून विविध उत्पादन घेणे पशूंना विविध कामासाठी वापरणे आपला उदरनिर्वाह चालवणे या गोष्टी पशुपालन व्यवसायामुळे शक्य होतात प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न एक नकाशाची अंगे कोणती उत्तर सांकेतिक खुणा नकाशातील प्रदेश नकाशाचे प्रमाण नकाशातील चिन्हे ही नकाशाची अंगे आहेत प्रश्न दोन हवेची अंगे कोणती उत्तर तापमान वारे ताप आर्द्रता वृष्टी इत्यादी हवेचे अंग आहेत